नगर तालुक्यातील जांभेतील या प्राथमिक शाळेमध्ये आम्ही आता आलेलो आहोत। रविवारी संध्याकाळी रात्री 11:30-11:30 दरम्यान साधारणतः शेजारच्या वर्ग खोलीवरती ही भिंत कोसळली आणि वरती पत्रे तुडून सगळे भिंतीचे मोठे मोठे दगड आत पडले। नशीब चांगलं का त्या दिवशी रविवार होता, रात्रीची वेळ होती, म्हणून या ठिकाणी दुर्घटनेपासून जीवित हानी होण्याची वाचली। अन्यथा 1 ते 4 असे 4 वर्ग ह्या खोलीमध्ये भरत होते आणि जर ते भरलेले असतील, विद्यार्थी जर बसलेले असते तर काय परिस्थिती झाली अशी याची जाणीव या फोटोवरून या शूटिंगवरून आता सगळ्या येते। प्रशासनाला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या नगर तालुक्यातील जनतेच्या वतीने मागणी करतोय की त्वरित या ठिकाणी 2 वर्ग खोल्या मंजूर कराव्यात आणि ताबडतोब त्या ठिकाणी टेंडर करून त्याचं काम केलं पाहिजे। ज्या वेळेला निंबोळीची दुर्घटना झाली होती त्यावेळेला आम्ही सर्वजण नगर तालुक्यातील नेते मंडळी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह शिर्डीला नगर ते शिर्डी पायी इंडी काढली होती आणि त्यावेळेला साई संस्थाने 30 कोटी रुपये मंजूर केले। या शासनाच्या नाकर्तेपणामुळं किंवा त्यांच्या असणाऱ्या अनस्थेमुळं पहिले दिलेले 10 कोटीला आज जवळजवळ 5 वर्ष होत आले, अद्यापपर्यंत ते खर्च झाले नाही। आता कुठेतरी त्या पैशाचा खर्च होऊन त्याचं खर्च होतील अशी परिस्थिती आहे, परंतु ते 10 कोटी खर्च झाल्याशिवाय दुसरे 10 कोटी मिळणार नाही। त्यामुळं लवकरात लवकर ते पैसे खर्च करावेत आणि परत दुसरे 10 कोटी हप्ता मिळावा। देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती या ठिकाणी प्रशासनाची झालेली आहे। सर्व जांब येथील या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही प्रशासनाला, शिवसाहेबांना मान्य विनंती करतो की ताबडतोब 2 शाळा खोल्या आपल्या अखत्यारीमध्ये मंजूर कराव्यात व त्वरित या ठिकाणी त्याचं काम सुरू करावं, अन्यथा आम्हाला आपल्या दालनातून आंदोलन करावं लागेल। एकतर सरकारचा नाकर्तेपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 1.5 वर्षापासून झालेल्या नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका 4 वर्षापासून झालेल्या नाहीत। सरकार निवडणुकीला घाबरते, परंतु प्रशासक असल्यानंतर ह्या बेसिक गोष्टी मात्र होणार नाहीत। यातून जनतेचं नुकसान होतं आणि जितक्या निवडणुका लेट होतील तितकं नुकसान सरकारचं होणार आहे, सरकारच्या प्रति जनतेचा रोष वाढणार आहे। हा इशारा या निमित्ताने देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।